विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 8 दिवस उलटल्यानंतरही राज्यात सरकार स्थापनेची चिन्ह दिसत नाहीयेत. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद या फॉर्म्युल्यावरती शिवसेना ठाम आहे, तर मुख्यमंत्रीपदाबरोबरच महत्वाची खाती सोडायलाही भाजप तयार नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा हे मातोश्री निवासस्थानी गेल्यास भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा सहज सुटू शकतो असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. उद्धव ठाकरे यांनी भाजपचा दबाव जुगारून राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करण्याची हिंमत दाखवल्यास महाराष्ट्रात मोदी शहांच्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातभार लागण्याची काँग्रेसची तयारी असल्याचं समजतंय. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान उद्धव यांच्या फोननंतर शरद पवार हे दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात सक्रिय राहणारा सट्टेबाजार निवडणुकीच्या नंतरही अजून सक्रिय आहे. महाराष्ट्रात वर्षभरात पुन्हा निवडणूक होईल यावर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती एका विश्वसनीय सूत्रानं नवभारत टाइम्सला दिली आहे. शुक्रवारी स्थिर सरकारचा दर केवळ 20 रुपये होता अशी ही माहिती आहे. सेना भाजप जरी सत्तेवर आले तरीही एकमेकांवर कुरखोड्या सुरूच राहतील असा अंदाज लावण्यात येतोय. तर विरोधी पक्षाकडून देखील या सरकारला अस्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळेच आता सत्तेवर आलेले सरकार किती काळ टिकेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.